इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ 2022 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. 22 सुवर्ण पदकं 16 रौप्य पदकांसह 23 कांस्य पदकांवर भारताने नाव कोरलं. भारतासाठी सर्वात जमेची बाजू असणारी शूटिंग स्पर्धा नसतानाही भारताने एकूण 61 पदकं खिशात घातली. स्वर स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिलेल्या भारतासाठी कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 ही नेमकी कशी होती ते पाहूया. मी शशांक पाटील आणि एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत. तर जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा, ज्याला इंग्रजीत कॉमनवेल्थ गेम्स असंही म्हटलं जातं. 1930 पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालंय. 2010 साली तर 101 पदकांसह भारताने स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं होतं. यंदा 61 पदकं जिंकत भारत चौथ्या स्थानी राहिला. शूटिंग स्पर्धा नसल्यानं भारतानं सर्वाधिक पदकं यंदा कुस्तीत जिंकली. यंदा भारताच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदकाला गवसणी घातली, त्यामुळे भारताने 12 च्या 12 पदकं कुस्तीत यावेळी जिंकली. यामध्ये 6 सुवर्ण पदकांसह 1 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. यात बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दहिया, नवीन यांच्यासह महिलांमध्ये विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी सुवर्ण पदक मिळवलं, तर अंशू मलिकने रौप्य पदक मिळवलं. मोहित ग्रेवाल, दीपक नेहरा, पूजा गेहलोत, पूजा सिहाग आणि दिव्या काकरण यांनी कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. वेटलिफ्टिंगमध्येही भारताने यावेळी उल्लेखनीय कामगिरी केली. कुस्तीनंतर 10 पदकं भारताने वेटलिफ्टिंगमध्ये मिळवली, ज्यात 3 गोल्ड, 3 सिल्वर आणि 4 कांस्य पदकांचा समावेश होता. विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वात पहिलं पदक मीराबाई चानूने सुवर्णपदकाच्या रूपात वेटलिफ्टिंगमध्येच मिळवलं. मीराबाईसह जेरेमी लालरिनुंगा, अजिता शेऊल यांनी गोल्ड जिंकलं. याशिवाय सांगलीच्या मराठमोळ्या संकेत सरगरनं रौप्य पदक जिंकलं. बिंद्याराणी देवी, विकास ठाकूर यांनी देखील रौप्य पदकाला गवसणी घातली. तर गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह यांनी कांस्य पदक मिळवलं. यानंतर ॲथलेटिक्स हे जे खेळ झाले त्यातही भारतानं 8 पदकं जिंकली, ज्यात भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यंदा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकल्याने भारताचं एक जवळपास निश्चित असं गोल्ड हुकलं. पण तरी ॲथलेटिक्समध्ये भारताने 8 पदकं जिंकली. यामध्ये 1 सुवर्णपदकासह 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश होता. विशेष म्हणजे ट्रिपल जंपमध्ये भारताने गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मिळवलं. यात एल्डॉस पॉल आणि अब्दुल्ला अबू बकर यांनी अनुक्रमे ही पदकं जिंकली. तर स्टिपल चेसमध्ये मराठमोळे अविनाश साबळेनं रौप्य पदक जिंकलं. तर 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत प्रियंका गोस्वामीने रौप्य आणि संदीप कुमार याने कांस्य पदक मिळवलं. याशिवाय हाय जंपमध्ये एम श्रीशंकर, तेजस्वी शंकर आणि भालाफेकमध्ये अनु राणी यांनी कांस्य पदक मिळवलं. यानंतर कुस्ती आणि वेटलिफ्टिंग नंतर बॉक्सिंगमध्येही भारतानं चांगली कामगिरी केली. भारतानं 7 पदकं यावेळी मिळवली. यामध्ये निखत जरीन, नीतू घांगससह अमित पांगलने सुवर्णपदक, तर सागर अहलवाटने रौप्य आणि रोहित टोकस, जॅस्मिन आणि मोहम्मद हुसामुद्दीन यांनी कांस्य पदक मिळवलं. यानंतर टेबल टेनिसमध्ये भारतानं 4 सुवर्णपदकं जिंकली, ज्यामुळे 4 सुवर्णपदकं, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकं टेबल टेनिसमध्ये भारताला आली. यात शरद कमल श्रीजा जोडीने, तर शरदने पुरुष एकेरी आणि पुरुष संघाने गोल्ड मिळवलं. पॅरा टेबल टेनिसपटू भाविनानेही गोल्ड मिळवलं, तर पॅरा टेबल टेनिसपटू सोनल बेनने कांस्य पदक मिळवलं. याशिवाय शरद कमल आणि साथियन यांच्या जोडीने रौप्य पदकाला गवसणी घातली. तसंच साथियन गणसेकरने पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं. आता टेबल टेनिस नंतर पुढचा खेळ म्हणजे बॅडमिंटन. यातही भारताने चांगली कामगिरी केली. बॅडमिंटन स्पर्धेत भारताने 3 सुवर्णपदकांसह 2 कांस्य पदकं आणि 1 रौप्य पदक जिंकत 6 पदकं मिळवली. यामध्ये पुरुष एकेरीत अनुक्रमे लक्ष्य सेन आणि पी व्ही सिंधूने, तर सात्विक आणि चिराग जोडीने पुरुष दुहेरीत गोल्ड मिळवलं. तर बॅडमिंटन संघाने रौप्य पदकाला गवसणी घातली. तिथेचा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत आणि किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं. आता या सगळ्या खेळांनंतर क्रिकेट हा खेळ यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत घेण्यात आला होता. क्रिकेटमध्ये महिला संघाला यावेळेला संधी देण्यात आली होती. त्यात महिला संघाने उत्तम कामगिरी केली, पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यामुळे रौप्य पदकावर महिलांना समाधान मानावं लागलं. तर पुरुष हॉकी संघालाही कांगारूंनी, अर्थात ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये मात दिली, त्यामुळे त्यांनाही रौप्य पदक मिळालं. तर महिला हॉकी संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर या सर्व खेळांनंतर लॉन बॉल्स हा अनेकांना अपरिचित असणाऱ्या खेळात ही भारतानं चांगली कामगिरी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं. भारताने या खेळात अप्रतिम कामगिरी करत महिला गटाने गोल्ड, तर पुरुष गटाने सिल्वर मेडल मिळवलं. त्याशिवाय जुदोमध्येही भारताच्या सुशीला देवी, तुलिका मान यांनी रौप्य, तर विजय कुमारनं कांस्य पदक जिंकलं. तसंच पॅरा वेटलिफ्टर सुधीरने सुवर्णपदक जिंकलं. आणि स्क्वॅश या खेळात भारताच्या सौरव घोषालने कांस्य पदक आणि मिश्र फेरीत सौरवने दीपिकासह कांस्य पदक मिळवलं. तर अशा रीतीनं एकूण 61 पदकांवर भारतानं नाव कोरलं, त्यामुळे भारतासाठी कॉमनवेल्थ स्पर्धा यंदा चांगली ठरली असं म्हणायला हरकत नाही.
तर नवनवीन स्पर्धा येतच आहेत. आशिया कपही आता होणार असून या सर्वांच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू. त्यासाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.